का थोड़ा सा खराब आहे. जवळपास 6 किलोमीटरचा आपला आत्ताकडे बाकी आहे, पण 6 किलोमीटरचा असा रस्ता आहे. मंदिर आहे गिरजा देवी संस्थान, आपण इथून समोर जाणार आहोत. आता एंट्री केलेली आहे, 10 रुपये प्रति व्यक्ती फीस आहे. आतमध्ये वन विभागाची एंट्री. खूप सुंदर असे झाडी आहे, मस्त सीन आहे. ठीक आहे, आपण पहिल्या पॉईंटला पोहोचलोय. महाबळेश्वर सारखेच या ठिकाणी पॉईंट्स आहेत. आणि मागच्या साईडला बघा किती मोठा टॉवर आहे. त्या टॉवरलाही आपण जवळच्या साईडनं बघूया. आणि इथला सीन बघा पूर्ण, खूप सुंदर असा आहे. आणि उन्हामध्ये आलो आहे आपण, पण थंड वातावरण आहे उन्हामध्ये सुद्धा, म्हणूनच याला थंड हवेचं ठिकाण म्हटलं जातं. आपण आता निघूया दुसऱ्या पॉईंटसाठी. इथून पुढचा पॉईंट पाहूया आपण, सेकंड पॉईंट. तसं तर हा फर्स्ट टाईम येताना पहिलाच पॉईंट लागतो, पण आपण काय केलं, इथून शेवटचा पॉईंट पहिले घेतला आणि हा सेकंड पॉईंट ठेवलेला आहे. आणि या साईडला बघा हे जे मिनार मोठं दिसते, आकाशवाणी टॉवर असणार आहे. आकाशवाणीच आहे ना, आकाशवाणी टॉवर आहे. नेकलेस पॉईंट इथं नाव पण आहे. गार निसर्ग छान आहे ना, इथं खरंच थंड वाटतंय हिल स्टेशन असल्यामुळं. आहे बऱ्यापैकी, जाणवत नाहीये तेवढं. आणि तिकडं खूप गरम होऊ लागलं गावात, सिटीमध्ये. सिटीमध्ये जास्त गरम आहे त्यामुळं तेवढं नाहीये इथे. नेकलेस पॉईंट आहे हा, आणि ह्या टॉवरच्या जवळ खूप भारी अशी शेती दिसते पूर्णपणे, है ना. चाळ्यामध्ये आपण आलात तर आणखीनच खूप भारी, खूप छान आहे. तो आम्ही ह्याच्या आधी आलो होतो तर पावसाळ्यात खूप छान व्ह्यू होता इथे. खूप जबरदस्त असं वातावरण असतं पावसाळ्यामध्ये पण. आत्ता पण छान आहे, आत्ता पण आपण या ठिकाणी येऊ शकता आणि भरपूर छान असा एन्जॉय या ठिकाणी करू शकता. आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघाच किती छान शॉट, खूप छान आले, खूप छान असे सीन्स आलेले आहेत आपण या व्हिडिओमध्ये. आपण या ठिकाणी एक पॉईंट आहे, तो पॉईंट बघूया आपण. दोन्ही साईड आहे, इकडं पण आहे इकडं पण आहे. इथून किती छान आहे ना. आपल्याला त्या मंदिरात जायचंय जाताना. हा नाहीये, हे नाहीये ते मंदिर, हे वेगळ्या ठिकाणी. खूप लांब आहे ते. तिरुपती संभाजीनगरच्या साईडला नाहीये, कारण आपल्याला त्या साईडनंच पलीकडे जायचं आहे. तर हे वेगळ्या साईडचं मंदिर दिसते बघा, छान पॉईंट आहे. पण व्ह्यू जो आहे ना इथला खूप जबरदस्त आहे, खूप छान असा नजारा लांबपर्यंतचा दिसतोय, है ना.
खूप छान दिसते बघा, पूर्ण लांबपर्यंत शेती आणि थोडंसं धुकं दिसते. असे बरेचसे व्ह्यू पॉईंट या ठिकाणी आहेत, आपण नक्कीच या ठिकाणी येऊन व्हिजिट करू शकता. एक दोन आपण पाहिले, तिसरा पॉईंट आहे आपला. असे बरेचसे पॉईंट आहेत जिथं की आपण फिरू शकता. आपण आलोय आता गिरजा देवी संस्थानसाठी मंदिरात, बघूया मंदिर कसं आहे. या ठिकाणी मैसमाळ झाल्यानंतर किंवा जाण्याच्या अगोदरच मंदिर आहे, आपण या ठिकाणी दर्शन घेऊन जाऊ शकता. हे जे दोरे बांधले आहेत ना इथे नवस करता म्हणे, जेव्हा नवस पूर्ण होतो तेव्हा हे दोरा परत सोडायचा असतो आपल्याला, म्हणून हे दोरे बांधलेले असतात. ज्यांचा नवस करायचा ते करू शकतात. आणि मंगळवार आणि मंगळवारी आणि शुक्रवारी इथे खूप गर्दी असते दिवा लावण्यासाठी. चला आपण आता हा व्हिडिओ इथे संपवतोय. व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, आणि म्हैसमाळला जर आले आपण तर नक्कीच या देवीच्या दर्शनाला पण एक